नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. वेळ अभावी सर्वच वचनं मी वाचणार नाही, पण काही काही वचनं वाचतो. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की असं लिहिलं आहे, रुपये घेऊ नका, उत्कृष्ट सोने न घेता माझे ज्ञान घ्या, आणि ते मोत्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की ज्ञान हे अतिशय मौलवान आहे, आणि त्या ठिकाणी मोत्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि असं देखील लिहिलेलं आहे नीतीसूत्रेमध्ये, तुला इष्ट वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तुलना त्याच्याशी करता येत नाही. आणि मग ज्ञान हे अतिशय मौलवान आहे. आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये नीतीसूत्रेमध्ये अजून देखील ज्ञानाविषयी असं पाहायला मिळतं. नीतीसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तामध्ये माझ्या आज्ञा वागव, त्याद्वारे तुला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि कल्याण ही तुला प्राप्त होणार आहे. नीतीसूत्रे याचा 3रा अध्याय आणि त्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की धर्मशास्त्र विसरू नये, त्याचं मनन करावं, चिंतन करावं, अभ्यास करावा. आणि त्या ठिकाणी प्रियांनो, त्याचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि आपल्याला पाहायला मिळतं की ज्ञान घ्यावं आपण, आणि जर ज्ञान नसलं तर होशे संदेष्टा त्या ठिकाणी सांगतो. होशे याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि त्या काळातील इस्रायल लोकांसंबंधाने पाहावयास मिळतं की जे ते त्या ठिकाणी आपल्या स्वइच्छेने जीवन जगत आहेत, देवाचे नियम विधी याकडं त्यांचं दुर्लक्ष होत आहेत. आणि त्या ठिकाणी मग देवबापाचं वचन त्या संदेष्टेच्याद्वारे सांगण्यात येत आहे की ज्ञानाच्या अभावी लोकांचा नाश होत आहे. आणि जर ज्ञानाचा अहवेर केला तर देवबाप त्या ठिकाणी म्हणतो त्या संदेष्टेच्याद्वारे ते वचन येतं की मी देखील लोकांचा त्याग करीन, मी देखील त्या ठिकाणी लोकांचा अहवेर करीन. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की जे देवाचं हे दैवी ज्ञान आहे ते आपण त्या ठिकाणी निश्चित मिळवण्याकरिता झटलं पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला ते आपण मिळवावं, ते आपण त्या ठिकाणी प्राप्त करावं, त्यासाठी आपण झटावं, यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये मार्गदर्शन पाहावयास मिळतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये प्रशिक्षण आपण घ्यावं, चांगल्या प्रकारे सुसज्ज व्हावं. आणि प्रशिक्षित होऊन सुसज्ज होऊन देवबापाची मंडळी वाढवण्याकरता झटावं, देवबापाचं राज्य आपण वाढवावं. या संबंधाने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं पाहावयास मिळतं. आणि SMBC जो बायबलचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला देत आहे, तर ही आपल्यासाठी संधी आहे. देवाच्या कृपेने अशा प्रकारचा लाभ त्या ठिकाणी आपल्यासाठी जर उपलब्ध होत आहे तर तो आपण काय केला पाहिजे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे, त्याची आपण ती संधी साधून घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहत गेलो त्या ठिकाणी, तर आपल्याला पाहावयास मिळतं प्रियांनो की पवित्र शास्त्रामध्ये जे सेवक त्या ठिकाणी घडलेले आहेत, शिष्य नवीन करारामध्ये, तर त्या ठिकाणी प्रभूच्या सहवासात ते वाढलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासंबंधाने आपल्याला पाहायला मिळतं 3.5 वर्षाचं सेवा कार्य पाहावयास मिळतं. आणि 3.5 वर्षाच्या या सहवास, हा सहवास प्रभूच्या शिष्यांना लाभलेला आहे. आणि त्या ठिकाणी मग हे त्यांच्यासाठी एक ईश्वर विज्ञानासारखंच, एक सेमिनरीसारखंच, की प्रभूचा सहवास त्यांना लाभलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच अंशी कधीकधी या गोष्टीकडं बऱ्याच मंडळ्या किंवा कधीकधी विश्वासणारे दुर्लक्ष करतात की आपण वचनाचं अध्ययन करून प्रशिक्षित होऊन देवबापाच्या मंडळी वाढवण्याकरता देवबापाने दिलेल्या आज्ञेचं, महान आज्ञेचं पालन करून त्या ठिकाणी देवाला पसंतीस उतरणारा काम करी ठरवं. कधीकधी यामध्ये कमी पडतात, सर्वच नाही, परंतु असं सद्य परिस्थितीत अनेक मंडळामध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जो तरुण देवाचा सेवक आहे तिमोथी, याला देखील देवाचा सेवक पाऊल त्या ठिकाणी जे मंडळीचं वडीलपण करावं या संबंधाने जे गुण किंवा पात्रता असावी त्या संबंधी सांगत असताना एक गोष्ट तिथे नमूद करतो. आणि 1 तिमोथी याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये की देवाचं सेवक नवशिक्या असू नये. म्हणजे जे देवबापाचं कार्य आपल्याला करायचं आहे तर ते देवबापाचं सुवार्ता प्रसाराचं कार्य त्या ठिकाणी करत असताना, आणि मग कदाचित वेगवेगळ्या प्रकारचं पाचारण प्रभूसेवेसाठी आपल्याला असेल ते करत असताना त्या ठिकाणी
आपण चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होऊन सुसज्ज होऊन त्या ठिकाणी आपण काय करावं, देवबापाचं कार्य करावं. आणि म्हणून आपल्याला बरीच जी वडील होण्याकरिता दिलेली पात्रता आहे त्यापैकी त्याच्यात हा एक गुण पाहायला मिळतो की तो देवाचा सेवक नवशिक्या नसावा. त्यानंतर नीतीसूत्रे याचा 19वा अध्याय आणि त्या ठिकाणी देखील एक वचनामध्ये दुसऱ्या वचनामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही, उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. आणि आपण चांगलं ज्ञान घ्यावं त्या ठिकाणी, त्याचं पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करावा, अध्ययन करावा. हे केवळ फक्त पुढाऱ्यांचंच, पुढारी ज्यांना व्हायचं आहे केवळ त्यांचंच नाही, तर प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी देवबापाच्या पवित्र वचनामध्ये त्या ठिकाणी मुळवलेलं असणं हे त्या ठिकाणी देवबापाला अपेक्षित आहे, असं आपल्याला पवित्र शास्त्राची शिकवण आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी पवित्र वचनामध्ये त्या ठिकाणी अधिकाधिक त्याच्यामध्ये मुळवलेलं असावं. आणि त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की 3.5 वर्ष जो प्रभूचा सहवास शिष्यांना लाभलेला आहे ते पण एक प्रकारचं ट्रेनिंगसारखंच पिरियड आहे त्यांच्यासाठी, की त्या 3.5 वर्षाच्या सहवासामध्ये ते चांगले घडलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूने दिलेलं शिक्षण असेल डोंगरावरील प्रवचन, आणि अधिकाधिक अजून जो शिक्षणाचा भाग असेल ते दिलेलं शिक्षण शिष्यांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. एवढंच केवळ नव्हे तर आपल्याला पाहायला मिळतं आरोग्यासंदर्भातल्या सेवेसंदर्भात असेल, त्याचप्रकारे आपण पाहतो की स्वर्गाच्या राज्याविषयी दिलेलं शिक्षण असेल, त्याचप्रकारे पश्चातापाविषयी दिलेलं त्या ठिकाणी दिलेलं शिक्षण असेल, सार्वकालिक जीवनाविषयी केलेलं मार्गदर्शन असेल. आणि स्वतः जो देवाचा एकुलता एक पुत्र त्रैक्यदेवामधील देव त्या ठिकाणी त्याचं समर्पित प्रार्थनाशील जीवन, या सर्व गोष्टी या 3.5 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिष्यांनी काय केलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की शिष्यांसंबंधाने असं म्हणता येणार नाही की त्यांचं काही प्रशिक्षक कदाचित नव्हतं, जरी कदाचित त्यापैकी बरेचसे शिक्षक जे निरक्षर कदाचित आडणी असतील किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कधी कधी त्या ठिकाणी ते बरेचसे व्यवसाय देखील करणारे होते. आणि आपल्याला पाहायला मिळतं की जर आपण उदाहरण घेतलं पेत्र जो प्रभूचा शिष्य, तर त्या ठिकाणी तो मासे धरणारा होता कोळी. आणि आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर देवबापाने कशा रीतीने त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, आणि परिवर्तन झाल्यानंतर तो कोळी ते मिशनरी झालेला आहे, आणि त्या ठिकाणी मोठं सेवा कार्य त्याच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं की मासे धरणारा कोळी. आणि त्याचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रियांनो मत्तयक ऋषू वर्तमान 4 अध्याय आणि 18 ते 20 वचनामध्ये हा शास्त्र भाग वाटलं असं तुम्ही घरी वाचू शकता. त्या ठिकाणी मत्तयक ऋषू वर्तमान 4 अध्याय 18 ते 20 आणि मग आपल्याला पाहायला मिळतं मासे धरणारा सर्वसाधारण, आणि त्या ठिकाणी त्याचे वस्त्र प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की कोळी लोक आपण पाहिले असतील, परंतु देवापाने कशा रीतीने त्याचं परिवर्तन करून त्याला एक मिशनरी आणि त्यातल्या त्यात प्रेषित आणि मोठं देवापाने त्याला त्याच्याकडून सेवा करून घेतलेली आहे. आपण पाहतो की पेंटिकॉटच्या दिवशी मंडळीची स्थापना झाली, पवित्र आत्मा शिष्यांना मिळाला, त्यामध्ये त्या ठिकाणी पेत्र आहे. आणि आपल्याला पाहावयास मिळतं की पवित्र आत्म्याने भरून तो त्या ठिकाणी संदेश देतो, आणि त्या ठिकाणी विविध प्रकारची लोक आलेले असतात. ते प्रेषितांची कृती याचा 2 अध्यायामध्ये त्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या या सुरुवातीच्या अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर आकाशाखालचे सगळे यहुदी लोक त्या काळामध्ये मला वाटतं 16-17 प्रकारची लोक त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी सर्व नावं नमूद केलेली त्या शास्त्रभागामध्ये. तर त्या ठिकाणी तो संदेश देत असताना यहुदी लोक पण आहेत आणि इतरही लोक असतील त्या ठिकाणी, तर तो संदेश देतो त्यावेळेस पवित्र आत्मा त्याला प्राप्त झालेला असतो. तर 3000 लोकांचं त्या ठिकाणी तारण होतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की यरुशलेममध्ये मंडळीची स्थापना त्या ठिकाणी होते, आणि मंडळीची स्थापना होते आणि आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला त्या ठिकाणी अगोदरच त्याच्या संदर्भात असं बोललेलं होतं की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मत्तयक ऋषू वर्तमान 16वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये की प्रभू पेत्राला विचारतो की लोक मला त्या ठिकाणी काय म्हणून म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, कोणी संदेष्टा म्हणतं, कोणी त्या ठिकाणी एलिया म्हणतं. आणि मग त्यांच्या जसं प्रभूला कदाचित त्यांनी ओळखलं आहे त्याप्रमाणे इतर लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. परंतु पेत्राची जी प्रतिक्रिया किंवा कबुली होती तो म्हणतो तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,
असं त्या ठिकाणी पेत्र प्रभूला म्हणतो. आणि प्रभू मग म्हणतो, तुला हे मांस किंवा रक्त याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला काय केलं आहे, प्रगट केलं आहे. आणि मग प्रभू त्या ठिकाणी पुढं म्हणतात की 16:18 की या खडकावर मी काय करण मंडळी रचन. म्हणजे त्या ठिकाणी जी काही विश्वासाची कबुली, जिवंत देवाचे पुत्र आहात हा जो विश्वास आहे, या विश्वासाच्या कबुलीवर त्या ठिकाणी मी मंडळीची काय करणार आहे, त्या ठिकाणी मंडळी रचणार आहे. आणि मग पुढं आपल्याला पाहायला मिळतं की जी येरुशलेमच्या मंडळीची स्थापना, आणि मग जर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण जर पुढं पाहत गेलो तर प्रेषितांची कृत्य याचा 1-12 पेत्राचं कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पा, साधा मासे धरणारा सर्वसाधारण व्यक्ती प्रभूच्या सहवासामध्ये 3.5 वर्षाच्या त्या सहवासाच्या काळामध्ये कशा रीतीने एक महान मिशनरी प्रेषित देवाचा सेवक त्या ठिकाणी तो झालेला आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी 1-12 प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेत्राचं सेवा कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि एवढंच केवळ नव्हे तर नवीन करारामध्ये पेत्राचे 2 पत्र आहेत, पेत्राचं 1 पत्र, पेत्राचे 2 पत्र. आणि आज आपल्याला पाहायला मिळतं की त्याने लिहिलेल्या त्या पत्रांवर अनेक देवाचे सेवक PhD करतात, त्याच्यावर अभ्यास करतात. कुळी ते मिशनरी हात्याचा प्रवास पहा, चांगल्या प्रकारे देवबापाच्या सहवासात येऊन त्या ठिकाणी प्रियांनो प्रभूने सांगितलेल्या गोष्टीचं आज्ञापालन करून आपल्याला पाहायला मिळतं की कशा रीतीने चांगल्या प्रकारे सुसज्जित किंवा प्रशिक्षित होऊन त्या ठिकाणी महान कार्य पेत्राच्याद्वारे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. माझा सांगायचा संदेशाचा विषय हा आहे, स्वामीस उपयोगी पडणारं पात्र. आणि पेत्र देखील हा एक उदाहरण आहे की तो प्रभूच्या सेवेकरिता एक उपयोगी पात्र त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि हे कशाद्वारे त्या ठिकाणी पाहावयास मिळतं तर प्रभूबरोबर असलेला त्याचा सहवास, त्या ठिकाणी त्याने जे प्रभूला पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, सर्व प्रकारे दिलेलं शिक्षण ते आत्मसात केलेलं आहे, आणि ते आपल्या जीवनातून अनुकरण करून त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या मंडळी, आणि त्या ठिकाणी मोठ्या सुवार्ता प्रसाराच्याद्वारे पुढं त्या ठिकाणी नेलेलं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आपण जर अजून पुढं उदाहरण जर पाहिलं तर देवाचा सेवक पाऊल, आणि पाऊलाच्या कार्याविषयी देखील आपण त्या ठिकाणी पाहतो स्वामीस उपयोगी पडणारं पात्र. हा गमलेलच्या हाताखाली देवाचा सेवक पाऊल शिकलेला होता. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पाऊलाचं जीवनचरित्र आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनेकदा ऐकलेलं आहे, अनेकदा त्या ठिकाणी अभ्यासलं किंवा वाचनदेखील केलेलं आहे. तर पाऊल त्या ठिकाणी मंडळीचा छळ करणारा होता, देवाच्या लोकांना त्रास देणारा होता. आणि पाहायला मिळतं की असं मंडळीला त्रास देणारा, मंडळीला छळणारा त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 9, प्रेषितांची कृत्य 22 आणि प्रेषितांची कृत्य 24 साधारण या प्रेषितांच्या पुस्तकामध्ये मला वाटतं 3 वेळेस त्यांनी साक्ष दिलेली स्वतःची की कशा रीतीने त्याचं परिवर्तन झालेलं आहे, की ज्याला शाऊल म्हणायचे सुरुवातीला, नंतर त्या ठिकाणी पाऊल त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. मंडईला चालणारा, मंडईला त्रास देणारा त्या ठिकाणी. आणि त्याचं देखील दिमिष्कीच्या वाटेवर ज्या वेळेस त्याला दर्शन झालं, त्याचं परिवर्तन झालं, एक प्रकारे तो विरोधक होता देवाच्या लोकांचा. आणि आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं परिवर्तन झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी मोठं कार्य देवापणे त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. मग ते मोठमोठ्या शहरात तो गेला, आम्हाला पालकसाहेब त्या ठिकाणी सांगत असताना देखील अभ्यासामध्ये देखील पाहायला मिळतं. करिन शहर, त्या ठिकाणी थेसलनिकाचं शहर, आपण जे पत्र पुढं पाहतो, ज्या पत्रानं त्याने पुढं पत्र देखील लिहिलेले आहेत, तर मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन आणि त्या शहरातल्या गावांमध्ये जाऊनसुद्धा त्याने काय केलं आहे, सुवार्ता प्रसाराचं कार्य केलं. परंतु या सर्व गोष्टी करण्यापाठीमागं प्रशिक्षणाचा एक विशिष्ट काळ गेलेला आहे. आता या ठिकाणी एक अभ्यासाचा चांगला विषय आहे त्या ठिकाणी, त्याचं परिवर्तन कधी झालेलं आहे, परिवर्तन झाल्यानंतर त्याने कशाप्रकारे शिक्षणासाठी विशिष्ट वेळ दिलेला आहे, आणि शिष्यांबरोबर कशा रीतीने सुरुवातीच्या काळामध्ये मिळायचा मिसळायचा त्यांनी प्रयत्न केला, पण सुरुवातीचे प्रेषित त्याला त्या ठिकाणी सहभागी करून घेत नव्हते. मला तुमचं लक्ष असं केंद्रित करायचं आहे की त्याने सुद्धा प्रशिक्षणाला वेळ दिलेला आहे, पाऊलाने सुद्धा अभ्यास केलेला आहे. मग तो गमलेलजवळ नियमशास्त्रासंदर्भातला असेल, आणि पुढं जसं ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर पुढील ज्या बाबी त्याला त्या ठिकाणी नवीन करारासंदर्भातल्या किंवा प्रभूच्या पुढील ज्या गोष्टीत त्याचासुद्धा त्याने बारकाईने पाऊलाने काय केलं आहे, अभ्यास केला आहे. आणि मगच पुढे जाऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुसज्जित होऊन प्रशिक्षित होऊन देवाकरिता चांगलं उपयोगी पात्र तो ठरलेला आहे.
आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुवार्थप्रसाराचं कार्य केलं. सुवार्थप्रसाराचं कार्य करून मंडळारोपण केल्या. मंडळारोपण केल्या असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याने वेगवेगळे सेवक तिथं घडवले आणि मग वेगवेगळे सहकारी त्याच्या सेवेतले पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी प्रियांनो वेगवेगळ्या सेवकांची वेगवेगळ्या मंडळावर काय केली आहे, नेमणूक त्या ठिकाणी त्यांनी पावलाने त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पण या पाठीमागं प्रशिक्षण किंवा या पाठीमागं श्रम, या पाठीमागं अभ्यास निश्चितच पावलाने केलेला आहे. आणि म्हणूनच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तो प्रभूकरिता एक उपयोगी उत्तम पात्र त्या ठिकाणी तो ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी प्रियांनो वेगवेगळ्या मंडळांची त्याने त्या ठिकाणी काळजी घेतलेली, सेवकांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचाच आध्यात्मिक लेख ऋतिमती जो शास्त्र भाग आपण वाचला की तिमती जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या सेवेतूनच चांगल्या प्रकारे घडलेला आहे. त्याला जो आध्यात्मिक लेखरू म्हणून असा तिमतीचा त्या ठिकाणी उल्लेख करतो. आणि आपण पाहतो की सुवार्ता प्रसाराच्या दुसऱ्या फेरीवर असताना प्रेषितांच्या कृत्यामध्ये या ठिकाणी याचं वर्णन आहे. मंडळीची स्थापना झाली, मग पेत्राचं कार्य आहे, पुढं टप्प्याटप्प्याने जसं कार्य केलं, मग पावलाचा ज्यावेळेस भाग येतो तर परिवर्तन झाल्यानंतर त्याची सुवार्तेची पहिली फेरी आणि सुवार्तेच्या दुसऱ्या फेरीवर त्या ठिकाणी तिमथ्याची प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 1-3 वाचनामध्ये तिमथ्याची पावलाची काय झालेली आहे, भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय आणि 1-3 त्या ठिकाणी वाचनामध्ये. आणि पाऊल जो आहे त्या ठिकाणी जो मंडळीला त्रास देणारा किंवा छळणारा या संदर्भात प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय आणि सुरुवातीच्या वाचनामध्ये पाहायला मिळतं की त्याने कसा मंडळीचा छळ किंवा त्रास दिलेला आहे मंडळीला. आणि त्या काळातल्या सरकारकडून त्याने पत्र घेऊन अधिकाराने तो त्रास दिलेला आहे मंडळीला. या ठिकाणी पुढं तिमतीविषयी सांगत असताना तिमतीची भेट झालेली आहे. आपण जर तिमतीच्या पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर तिमतीच्या पत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्याविषयी जे पायकीय पत्र तिमतीला देवाचा सेवक पाऊल यांनी लिहिलेलं आहे त्या संदर्भात तो तिमतीविषयी सांगतो की तुझी आजी आणि तुझी आई यांचा जसा विश्वास होता तसंच तुझ्या ठाई काय त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची काय त्या ठिकाणी माहिती आहे. युनिके आणि त्या ठिकाणी आजीचं आणि आईचं नाव देखील त्या वचनामध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी. आणि पाहायला मिळतं की पाऊल साक्ष देते त्या ठिकाणी, सांगते की बालपणापासून तू पवित्र शास्त्राचं काय केलं आहे तुला माहिती आहे चांगली, म्हणजे संडे स्कूलपासून तू शास्त्राचं चांगला अध्ययन अभ्यास करणार आहे. आता तरुण तू झालेला आहे तेव्हा आणि बऱ्यापैकी मग त्याला त्या ठिकाणी चांगली माहिती होती त्याला त्या ठिकाणी. परंतु बघा या ठिकाणी अजून यातून आपल्याला पाहण्यासारखं आहे की जरी बालपणापासून माहिती आहे, नियमशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं आजीने किंवा आईने पावलासंग सेवेला जायला काही थांबवलेलं नाही किंवा पावलाच्या हाताखाली मार्गदर्शन घेऊन चांगल्या प्रकारे अजून प्रशिक्षित होण्यासंदर्भात काय अडथळा आणलेलं नाही या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर जरी पवित्र शास्त्राची माहिती आहे, आजीकडून मिळाली, आईकडून मिळाली, चांगली बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल, पण तरी देखील हा जो पाऊल आहे तू याच्याबरोबर त्या ठिकाणी याच्या मार्गदर्शनाखाली अजून काय कर, चांगल्या प्रकारे प्रशिक्षित हो, अजून तू त्या ठिकाणी काय कर, वचनामध्ये त्या ठिकाणी तू अजून त्या ठिकाणी श्रम घे वचनासंदर्भात. अजून जो देवाचा सेवक प्रेषित पाऊल कष्ट घेते तू त्या ठिकाणी त्याच्याबरोबर जाऊन ते सेवेचे प्रॅक्टिकल अनुभव तू त्या ठिकाणी घे, हे देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायात पुढं जर पाहिलं तर मग तिमथ्याला देखील एक सहकारी म्हणून पुढं सेवेसाठी आणि चांगल्या प्रकारचं पाऊलाच्या सहवासामध्ये तिमथ्याला मार्गदर्शन मिळालेलं पाहायला मिळतं. म्हणजे पाऊलाच्या सहवासात, पाऊलाच्या अधीनतेत आणि पाऊलाचे जे अनुभव जवळून पाहिलेले आहेत, पाऊलाने दिलेलं शिक्षण तिमथीने पाहिलेलं आहे, चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण तिमथ्या तरुण त्या सेवकाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हा संदेश सांगत असताना मी तुम्हाला असं प्रेरित करत आहे, उत्तेजन देऊ इच्छित आहे, स्वामीस उपयोगी पडणारे पात्र आणि कशा प्रकारे ते चांगले प्रशिक्षित होऊन चांगल्या प्रकारे आत्मिकरित्या सबळ आणि बलवान होऊन प्रभूकरिता कसं ते मोठं किंवा प्रभूकरता पसंतीस उतरणारं काम कसं करावं यांच्या जीवनातून आपल्याला आदर्श त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच प्रकारची संधी आपल्याकरिता आज मी बायबल कॉलेजचा विद्यार्थी आहे नात्याने संदेश देत असताना आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे की खरोखर त्या ठिकाणी देवबापाचे सेवक आपल्याला लाभलेले आहेत आणि त्या ठिकाणी डीपमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते मार्गदर्शन करतात आणि
या ह्या गोष्टींसाठी खूप मोठे श्रम करावे लागतात, मोठा वेळ द्यावा लागतो, मोठे पैसे खर्च करावे लागतात. पण जर आपल्याला सुलभ रीतीने प्राप्त होत आहे, आपल्याला त्या ठिकाणी सुलभ रीतीने मिळत आहे, तर हे एक देवाची कृपा आहे आणि याचा लाभ आपण काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी मी आपल्याला असं प्रेरित करते, म्हणजे बायबल त्या ठिकाणी प्रशिक्षित होऊन चांगल्या प्रकारे सुसज्जित होऊन देवबापाचं कार्य आपण करावं, याकरता पवित्र शास्त्रात पुष्कळ मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जो शास्त्र बघ आपण त्या ठिकाणी वाचला, तर तिमोथेच्या जरी वैयक्तिक जीवनासंबंधाने सांगत असताना आज ते मार्गदर्शन आपल्यासाठी देखील आहे. जे तिमोथीच्या पर्सनल जीवनासंदर्भात बघा, पहिले तिमोथी चौथा अध्याय जो शास्त्र बघ पाहिला, चौथा अध्याय ना 11 ते 16 वाचनामध्ये आज त्याला केलेलं मार्गदर्शन निश्चितच आपल्यासाठी देखील ते मार्गदर्शन आहे. की आपण पाहतो की आपलं जीवन देखील त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या जीवनाचा आदर्श घ्यावा, सगळ्यांनी आपल्या जीवनाचा कित्ता घ्यावा, याकरिता आपण प्रभू सहवासात राहून देवबाप्पाच्या देवबाप्पाने दिलेले सेवक आणि देवबाप्पाने आपल्याकरता केलेली तरतूद, देवबाप्पाने आपल्याकरता असे केलेले चांगले कोर्सेस, याच्या माध्यमातून चांगलं सुशिक्षित होऊन आत्मिक रीतीने त्या ठिकाणी आपण भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धता, विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता आपण त्या ठिकाणी बनवं. आणि याकरिता पावलाला जे तिमोथीला जे पावलाने मार्गदर्शन केलेले निश्चितच ते आपल्यासाठी देखील आहे. की भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धता, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या या नात्याने आपल्याला अनेकांना त्या ठिकाणी कित्ता व्हायचा आहे. आणि निश्चितच या गोष्टी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पूरक ठरू शकतात. की देवबाप्पाच्या वचनाचं जर आपण चांगलं मनन करून त्याचं अनुकरण जर जीवनामध्ये करत आहोत, तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे चांगला ख्रिस्ती विश्वासणारा एक चांगला पुढारी देवाचा पसंतीस काम करी म्हणून या गोष्टी आपल्याला पूरक ठरू शकतात. पुढं आपण जे तिमोथीला मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं की 13 वचन वाचतो, मी येईपर्यंत वाचन, बोध, शिक्षण याकडे लक्ष ठेव. जसं तिमोथीला पावलाने मार्गदर्शन केलं आहे, हे वचन आपल्याला देखील त्या ठिकाणी बोध करणार आहे. की मी येईपर्यंत, जसं कदाचित पाऊल त्याला सांगते मी येईपर्यंत, तुझ्याकडे येईपर्यंत किंवा तुझी भेट होईपर्यंत या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तू लक्ष ठेव, दुर्लक्ष करू नको. आज देखील आपल्याला कदाचित SMBC माध्यमातून असेल, आम्ही विद्यार्थी तुम्हाला कदाचित संदेशाच्या द्वारे सांगू इच्छित असेल की संधी आहे लक्ष ठेवण्यासाठी चांगली. वैयक्तिक रीतीने तर आपण करत असू, आपलं वैयक्तिक मनन चिंतन आपण करत असतो, परंतु याच्या माध्यमातून पण चांगली संधी आहे अजून लक्ष देण्याची, अजून अभ्यास करण्याची SMBC माध्यमातून. की वाचन आणि पहा, ज्यावेळेस आपण एखाद्या कोर्स करतो तर आपण एकदम मग प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो, त्याचा परीक्षा पण आपल्याला द्यायची असते. आणि कोर्सच्या याच्यातून किंवा त्या शालेय किंवा कॉलेजच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण गांभीर्याने करत असतो. आपण जर दैनंदिन जीवनात जरी करत असलो निश्चितच चांगली गोष्ट आहे ती, पण ज्यावेळेस कोर्सच्या माध्यमातून करतो त्यावेळेस निश्चितच आपण आधी काय करतो, त्या ठिकाणी आधी गांभीर्याने घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि बघा या ठिकाणी वाचन, बोध, शिक्षण, ज्यावेळेस आपण बघा कदाचित हा अनुभव सर्वांचाच असेल की ज्यावेळेस आपण कोर्स करतो त्यावेळेस आम्हाला पालक साहेबांनी 2-2 पानाच्या, 5-5 पानाच्या किंवा अजून जास्त पुस्तक वाचण्याचं सारांश लिहा आणि व्यवस्थित तो अभ्यास करा, मग तर अजूनच आम्हाला खबरदारीने अजूनच काळजीने ते नोट्स लिहाव्या लागले आम्हाला. जर आमच्या झाल्याने तर म्हणले पाऊस पडत इथं बसून लिहा, वेळ नका घालू, तुम्ही इथं बसा आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करा, ते तुमची जी असाइनमेंट आहे ती पूर्ण करा, म्हणजे मग अजून गांभीर्याने त्या ठिकाणी वाचन, बोध, शिक्षण याकडे लक्ष ठेव. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक चांगलं ख्रिस्ती विश्वासणारा आध्यात्मिक परिपक्व चांगला पुढारी, चांगलं आपल्याला देवाच्या पसंतीस उपयोगी पात्र घडायचं आहे, तर वाचनामध्ये देवबापाने या तिमोथीला, पावलाने जे तिमोथीला मार्गदर्शन केलं ते आज आपल्यासाठी देखील आहे. की आपण देखील चांगल्या प्रकारे मिळवलं जावं, वाचनात असेल, शिक्षणामध्ये असेल. शिक्षण म्हणजे त्या ठिकाणी चांगले सत्य सिद्धांत, या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी तू मिळवला जा, असं त्या ठिकाणी कदाचित तो पाऊल तिमोथीला मार्गदर्शन करते. की सद्य परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं, खोटे शिक्षण, चुकीचे शिक्षण आणि वेगवेगळ्या प्रकारचे कल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि कदाचित त्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं विविध प्रकारचं खोटं शिक्षण असेल, आणि मग पावलाने जे मार्गदर्शन तिमोथीला केलं आहे त्या संबंधाने कदाचित तो शिक्षण म्हणजे की जे शिक्षण तुला माझ्याकडून मिळालं आहे, जे सत्य सिद्धांत, त्याकडे तू काय कर, लक्ष ठेव. याविषयी काळजी नाही घेतली तर खोट्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी काय केलं जाऊ शकतोस, तू पण त्या ठिकाणी पडू शकतोस, कदाचित आपल्याला असं पाहायला मिळतं.
पुढं वडील वर्गाच्या वेळेस कशा रीतीने कृपादान प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी तुझ्यासाठी प्रार्थना करून कशा रीतीने तुझ्या संदर्भात त्या गोष्टी बोललेल्या आहेत याच्याकडेही तू दुर्लक्ष करू नको. कशा रीतीने त्या ठिकाणी तुझी निवड झालेली आहे, कशा रीतीने तुला कृपादान मिळालं आहे. पाऊल त्याच्या जीवनामध्ये असलेल्या कृपादाना संदर्भात सुद्धा त्याला मार्गदर्शन करते. आज देखील वेळोवेळी देवाचे सेवक आपल्या मंडळीमध्ये असताना म्हणा किंवा चांगल्या प्रकारे आपण कोर्स करत असताना कृपादानांसंदर्भातसुद्धा कधी कधी अनेकदा कृपादान आहे पण कधी कधी माहिती नसतं त्या ठिकाणी. परंतु आपण त्याची स्वतः खात्री केली पाहिजे. परंतु जे मेंटर किंवा जे आपले आत्मिक वडील असतात तेसुद्धा कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला समजण्यासाठी काय होतं सोपं होतं. आणि मग पाऊल त्याला सांगते की तुझ्यावर वडील वर्गाने हात ठेवतो आणि तुला जे कृपादान मिळालेलं आहे त्या ठिकाणी म्हणून त्याला कृपादान होतं म्हणूनच तर त्या ठिकाणी पुढं मंडळीची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाऊलाने विश्वासाने त्याच्या हातात दिलेली. ज्यावेळेस पाऊल वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं की आवर्जून सांगितलं की तुम्ही तिमथी तू तिथं जा. ज्यावेळेस तो दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे पुढं त्यावेळेस तिमथीच्या हातामध्ये मंडळांची जबाबदारी दिलेली. कृपादानाने भरलेला हा होता तिमथी. आणि त्या ठिकाणी पुढं पाहायला मिळतं की कृपादानांकडे सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष करू नको. कोर्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कृपादानांविषयी आमचे जे काही 25 विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सिद्धांतिक पवित्र आत्म्याविषयी अभ्यास करत असताना कृपादानांचा निश्चित पुढं देखील विषय आणि त्या ठिकाणी बारकाईने मार्गदर्शन पाहायला मिळतं. या ठिकाणी पुढं मी थांबतो. समारोप करतो. 1-5 ते 7 मिनिटात मी थांबतो. माझा वेळ होत आला आहे. पुढं त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तुझी प्रगती सर्वच दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास ठेव आणि यात घडून जा. प्रगती त्या ठिकाणी व्हावी आध्यात्मिक जीवनामध्ये. त्या ठिकाणी आपली आध्यात्मिक प्रगती एकाच ठिकाणी थांबलेली असू नये तर आपण दिवसेंदिवस जसजसं पुढं जात आहोत तसतसं त्या ठिकाणी आध्यात्मिक जीवनामध्ये अधिकाधिक काय व्हायचं आहे आपल्याला आपली प्रगती आपल्याला त्या ठिकाणी करायची. जसं तिमथीला तू सांगते आज आपल्याला देखील या वचनातून मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे अभ्यास करण्याच्याद्वारे वचनाचं मनन करण्याच्याद्वारे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचं वाचन करण्याच्याद्वारे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा बारकावा करून त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे आत्मिक रीतीने ते स्वतःच्या जीवनात अनुकरण करून प्रगती करू शकतो आपण त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की प्रियांनो तुझी प्रगती सर्व दिसून यावी म्हणून सर्व गोष्टीचा काय कर अभ्यास ठेव आणि यात घडून जा. किती स्पष्ट सांगितले पावलाने तिमथीला यात घडून जा म्हणजे डीप जा याच्यात अभ्यास कर स्वतः त्या ठिकाणी अभ्यास कर घडून जा याच्यामध्ये. आणि आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं चांगले एक ख्रिस्ती विश्वासणारे आध्यात्मिकरित्या एक चांगलं देवाला पसंतीस जर उतरणार आपल्याला ठरायचं आहे तर अधिकाधिक वचनामध्ये घडून आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात आकर्षित करणाऱ्या गोष्टी प्रियांनो अशा बऱ्याच आहेत ख्रिस्ती विश्व जीवनामध्ये विश्वासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या ठिकाणी वचनामध्ये मुळवलेलं आपल्याला वचनामध्ये मुळवायचं आहे आपल्याला घडून आपल्याला त्या ठिकाणी जायचं अशा बऱ्याच गोष्टीत. पुढं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तो सांगतो आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव त्यातच टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील. पा तिमथीला पाऊल सांगते की जे शिक्षण तुला सत्य सिद्धांतिक शिक्षण माझ्याकडून मिळालेलं आहे त्यात शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव आणि त्यात टिकून राहा. टिकून राहायचं आहे आपल्याला त्या शिक्षणामध्ये असं तिमथीला सांगत असताना. आज आपल्याला देखील जे सुशिक्षण देवबापाच्या कृपेने देवाच्या सेवकांच्याद्वारे SMBC माध्यमातून आम्हाला मिळत आहे आणि कदाचित अनेकांनी काही विषय केले असतील आणि त्या ठिकाणी भविष्यात देखील विश्वास ठेवतो पुढेही काही जणं निश्चितच करतील तर प्रियांनो खरोखर हे शिक्षण देखील आपल्याला टिकून राहण्यासाठी मदत करतं. देवबापाचं हे सत्य सिद्धांतिक जे शिक्षण आहे आपल्याला टिकून राहण्यासाठी मदत करते. आणि असे केल्याने तू स्वतःचे आणि तुझे ऐकणाऱ्यांचे तारण करशील. पत्रांमध्येच त्या ठिकाणी मला मी वाचलेलं आहे त्या ठिकाणी की नियमशास्त्राच्या वंशावळ्या वाद शब्दयुद्ध असं करत बसू नका असं एका ठिकाणी उल्लेख आहे. परंतु या ठिकाणी तिमथीला तो सांगत असताना असं आपल्याला पाहायला मिळतं की सत्य सिद्धांतिक शिक्षण त्या ठिकाणी त्याला धरून राहून तू टिकून राहणार आहेस आणि त्या ठिकाणी ते तुझ्याही लाभाचं आहे आणि त्या ठिकाणी तुझ्या संपर्कात येणारे जे विश्वासणारे असतील त्यांचंसुद्धा तारण होणार आहे. ह्या गोष्टी संबंधाने त्या ठिकाणी पाऊल तिमथीला सांगत आहे. अशा रीतीने तिमथी हा चांगला पुढारी तिमथी हा चांगला प्रकारे निपुण असा देवाचा सेवक झालेला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की मी समारोप करत असताना हेच तुम्हाला सांगू इच्छित आहे संदेशामध्ये की स्वामीस उपयोगी पात्र पडत असताना आपण त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारे ज्ञान घ्यावं, देवबापाच्या वचनाचं अभ्यास आपण करावा, प्रशिक्षित आपण व्हावं, यासाठी बायबल आपल्याला, पवित्र शास्त्र आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करतं. या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण करू नये. प्रशिक्षित होण्याकरता त्याच्यासाठी विशिष्ट वेळ आहे, त्याच्यासाठी श्रम आहेत, आणि ते प्रशिक्षणासाठी दिलेला वेळ, ते घेतलेले श्रम या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून मला वाटतं तिमोथीला तो असं देखील सांगतो की ही जी कसरत आहे, तर ही ह्या समयी पण तुला या सध्याच्या वर्तमान काळात उपयोगी पडेल, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुला या कसरतीचा काय होणार आहे, लाभ होणार आहे आध्यात्मिक कसरतीचा. आणि म्हणून या ठिकाणी मी थांबत असताना सांगत असताना हेच याच्यातून आपल्या सगळ्यांकरिता लागूकरण हे आहे की सुशिक्षण घेण्याकडे जास्त आपण कल निश्चितच देत राहूया. आपण घेत असताना आम्हाला ते बाळासाहेबांनी परिवर्तन पुढारीपणाविषयी सांगितलं की तो सेवक स्वतःही घडतो आणि इतरांना घडवत असतो, तर आपण निश्चित इतरांनासुद्धा उत्तेजन नेहमी दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण मिळालेल्या शिक्षणामध्ये स्वतः टिकून राहून त्या ठिकाणी इतरांना देखील स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी अशा जे सेमिनरी किंवा आपल्यासाठी कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत, तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि कशा रीतीने त्यांना सहकार्य करता येईल, अशा कोर्सेसला कशा रीतीने आपल्याला पुढं घेऊन जाता येईल अधिकाधिक, याच्यासाठी नेहमी आपण सहकार्याची वृत्ती ठेवली पाहिजे. आणि त्या ठिकाणी मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो. माझा संदेश संपवत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला अधिकाधिक सहवास मिळाला, लोंढे पाळकसाहेब, त्यांनी वेळोवेळी पाळकसाहेबांविषयी दिलेली साक्ष असेल, आपल्या भूषणनगरच्या मंडळीविषयी असेल, तर ती साक्ष मी नेहमी ऐकलेली आहे की कशा रीतीने आपली ही जी मंडळी आहे की त्या ठिकाणी शिक्षणाला, देवबापाच्या वचनाला कशा प्रकारे महत्त्व देणारी, आणि त्या ठिकाणी कशा रीतीने अभ्यास पाळकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्या ठिकाणी देवबापाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि आपल्याला पाहायला मिळतं की कुरण जे पुस्तक मला पाळकसाहेबांनी दिलं, त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी अनेक सेवकांच्या साक्ष ऐकल्या कुरण त्या मासिकात, की आज देखील जे देवबापाच्या दयेने चांगल्या प्रकारे शिक्षणाला त्यांनी स्वतः प्रशिक्षणाला वेळ दिलेला आहे, त्यांनी स्वतः श्रम घेतले एवढा कोर्स करून येऊन, आणि स्वतः अभ्यास करून मंडईतल्या तरुणांना, सेवकांना त्यांचं चांगल्या प्रकारे पारख करून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, उत्तम रीतीने त्यांना घडवलं, आणि म्हणून चांगल्या प्रकारे मंडळांवर असते पालकीय सेवा त्या ठिकाणी करत आहेत आणि मंडळे ते त्या ठिकाणी चालवत आहेत. आणि ह्या साक्ष पाळकसाहेबांच्या माध्यमातून, कुरण पुस्तकाच्या माध्यमातून एवढंच केवळ नव्हे, ज्यावेळेस माझा सहवास त्या ठिकाणी निश्चित एक नवीन प्रकारचा जरी असेल, परंतु याचा स्वतः अनुभव देखील मी या ठिकाणी घेत आहे. आणि म्हणून प्रभू करो अधिकाधिक सन्माननीय पाळकसाहेबांना प्रभू कृपा पुरो, फॅमिलीला देवबाप त्यांच्या सहाय्य करो, मंडळीमधील प्रत्येकाला देवबाप सहाय्य करो, आणि विशेष माझ्या संघ असलेले विद्यार्थी आम्ही हीच SMBC या कोर्ससाठी प्रार्थना करतो की ते बायबल कॉलेज आपल्या ज्या चर्च ऑफ द नाईनच्या अनेक ज्या मंडळ आहेत त्याच्या माध्यमातून अनेक लोक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित हो, चांगल्या प्रकारे देवबापाला पसंती सुतणारे चांगले शिपाई, चांगले कामगार ठरो, अशीच माझ्या संघ असलेले सहकारी अशीच प्रभूचरणी आम्ही प्रार्थना करतो. थँक्यू.